दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला मिळाला उच्चांकी 5,000 रुपये भाव, शेतकरी सुखावला. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 2 दिवसात तब्बल 16,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये सोयाबीनला तब्बल 5,000 रुपये क्विंटल प्रमाणे विक्रमी भाव मिळाला आहे. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये 2 दिवसांपासून ही आवक हजारांच्या वर जाऊन पोहोचलेली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये तब्बल 16,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी बाजार समितीमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला तब्बल 5,000 रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला आहे. दर्यापूर बाजार समितीमध्ये परिसरातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकण्यासाठी येत आहे. यामध्ये मूर्तिजापूर, अकोट, अकोला, भातकुली, कारंजा लाड, चांदूर बाजार या तालुक्यातून सुद्धा शेतकरी बांधव सोयाबीन विकण्यासाठी आणत आहे. दर्यापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या बाजार समितीकडे धाव घेतली आहे. भविष्यात सोयाबीनची आवक वाढल्यास यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या आजूबाजूचा कारंजा, मूर्तिजापूर, आकोट, अंजनगाव, पत्रोड, म्हैसाण, असतपूर असा आजूबाजूचा सोयाबीनचा माल आपल्या दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास 15,000 पोतेची आजची आवक आहे. आणि आज सोयाबीनला मी हजर असताना मी स्वतः पाहिलं की 5,000 रुपये विक्रमी भाव हा दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हर्रास झाला. शेतकऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही? शेतकऱ्यांना हेच आवाहन करल की सध्या फार मोठ्या प्रमाणात आवक आहे आणि थोडंसं आपण शांततेनं माल जर आणला तर आपला शेतकऱ्याचा फायदा होईल. दुसरं असं, हर्राशीमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून आपण जो सॅम्पलवर माल विकतो तो सॅम्पलवर माल विकू नये आणि व्यापाऱ्यांना, खरीददारांना व्यवस्थित हर्रास करू द्या, जेणेकरून 2 पैसे आपल्याला जास्त मिळतील, एवढी विनंती मी कास्तकार बंधूंना करतो.